नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण केक शॉप बॅनर एडिटिंग करणार आहोत। तर खूप दिवसांपासून मी नवीन व्हिडिओ टाकली नव्हती, तर आजपासून मी परत नवीन व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहोत। तर या व्हिडिओचं मटेरियलची लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, आणि या मटेरियलचा पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर मी खाली टेलिग्राम आणि व्हॉट्सअप लिंकची दिलेली आहे तर तिला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, किंवा मला मेसेज करून तुम्ही मला तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता। आणि आपण तसेच आपले यूट्यूबवरती सबस्क्रायबर 1K जवळ आहे, आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे। तर लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करा। तर तुमच्यासाठी मी 1K स्पेशल मटेरियल घेऊन येणार आहे। तर लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा। आणि जर व्हिडिओ आवडली तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। तर आजचा बॅनर आपण पिक्सआर्टमध्ये तयार करणार आहोत। तर आपण पिक्सआर्ट ओपन करून घे, त्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचे आहे। मी तुम्हाला लिंक दिलेलं आहे, त्याच्यात सगळे मटेरियल दिलेलं आहे, ते डाउनलोड करा। आणि त्या मटेरियलचा पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर तुम्हाला मी काही टेक्स्ट दिलेले आहेत, ते ॲड करून घ्यायचे आहे। तर मी पहिल्यांदा आपल्या दुकानाचे वगैरे जे नाव असेल ते मी ॲड करून घेतो। तर ॲड करून घेतल्यानंतर ते तुम्हाला सेट करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला श्री गणेश असा एक टेक्स्ट आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे। श्री गणेश आहे नमः, त्यानंतर तुम्हाला तो बरोबर क्रॉप करून घ्यायचा आहे, आणि तो सेट करायचा आहे वरती एकदम टॉपला। आणि त्यानंतर मी एक तुम्हाला स्लोगन टाईप म्हणजे दिलेला आहे, ते ॲड करून घ्यायचे आहे। आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलचे लवकरच 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे। तर लवकरात लवकर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा। 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी 1K स्पेशल बॅनर मटेरियलचा व्हिडिओ बनवणार आहे। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा आपला ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते लवकर जॉईन करा। तर ते सर्व करून टेक्स्ट ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला ते टेक्स्ट बरोबर सेव्ह करून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला मी एक दिलेला आहे, त्यामध्ये केक वगैरे केकचे टाईप वगैरे ते सगळं टेक्स्ट दिलेलं आहे। तर मी दिलेलं आहे ते पण तुम्ही जर तुमच्याकडे ते अवेलेबल असेल तर ते यूज करू शकता, किंवा तुम्ही तुमचे सेपरेट बनवू शकता पिक्सेल लॅबमध्ये। तर मी सगळे टेक्स्ट सेट करून घेतो। टेक्स्ट आणि पत्ता वगैरे, पत्ता माझा रेड कलरमध्ये होता तर तो सूट होत नव्हता, त्यामुळे मी त्याला व्हाईट करून घेतले आहे। तर तुम्ही तुमच्या कोणत्या पण कलरमध्ये सेव्ह करू शकता, पण व्हाईट कलर बरोबर दिसून येतो त्यामुळे मी व्हाईट कलर घेत आहे। त्यानंतर मी तुम्हाला एक ब्रॅकेट रेक्टँगल टाईपमध्ये एक लाईन दिलेली आहे, ती तुम्हाला सेट करून घ्यायची आहे। तर मी कोणती स्टेप काय स्टेप करत आहे ते तुम्ही नक्की बघा। ब्रॅकेट तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे। ब्रॅकेट ॲड केल्याने थोडी आपली डिझाईन भारी दिसते। तर इरेजरचा यूज करून आपल्याला आमची खासियत असं इरेज करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यावरतून त्या नेमवरती पट्टी येत होती ती आपल्याला इरेज करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला परत एकदा ती स्टेप करायची आहे। दुसरा ब्रॅकेट ब्लेंड मोडमधून स्क्रीनमध्ये जाऊन आपल्याला दुसरा ब्रॅकेट घ्यायचा आहे, आणि तो आपल्याला स्ट्रेच करून बरोबर त्या साईजचा स्ट्रेचिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ती पट्टी आपल्या टेक्स्टवरती येत असेल तेवढी आपल्याला तेवढी इरेज करून टाकायची आहे इरेजर टूलने।
तर अशा प्रकारे इरेज करून झाल्यानंतर आपल्याला ते सेव्ह करायचे आहे व त्यानंतर आपल्याला केकचे पी एन जी ॲड करायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक पी एन जी टाईपमध्ये व्हाईट कलरचा दिलेला आहे ते ॲड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती केक ॲड करणार आहेत. तर मी केक ॲड करून घेतो तर तुम्ही बघू शकता, तुम्ही त्या व्हाईटमध्ये पण ठेवू शकता, तुम्हाला त्या टाईपमध्ये बरोबर दिसेल त्या टाईपमध्ये तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर याच टाईपमध्ये तुम्ही तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तीन एका बाजूला तीन म्हणजे टोटल सहा एका बाजूला तीन दुसऱ्या बाजूला तीन असे ॲड करून घेऊ शकता किंवा दोन दोन ह्या साईडला दोन त्या साईडला दोन असे पण करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि लवकरच आपण पी सी फोटोशॉपमध्ये एडिटिंग पण चालू करणार आहोत. जर तुम्हाला फोटोशॉपमध्ये एडिटिंगवरती एक ट्युटोरियल पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. तर अशा प्रकारे मी तिसरा आता चौथा पण केक सेट करून घेणार आहे. तर चारही केक सेट करून झाल्यानंतर आपल्याला हे ड्रॉमध्ये जायचे आहे.